राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिर मंथन भविष्याचा वेध या निमित्ताने आशेषी असलेल्या या भूमीत आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो बरेच वर्षाच्या कालावधीच्या नंतर राज्यपातेवरील मंथनाच्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सुरुवातीलाच मी आयोजकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो कालचा पहिला दिवस आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकला आदरणीय मधुकर भावे साहेब अशोकजी वानखेडे कुमार केतकर संजीवजी आवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती गेल्या अनेक वर्षामध्ये ज्याने ज्यानी प्रचंड पद्धतीचे प्रहार केले पक्षाच्या आणि आपल्या नेतृत्वाच्या भूमिकेच्याबद्दल अनेक वेळेला आपापले विचार त्यांनी मांडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंथर शिबिराच्या निमित्ताने त्या या ठिकाणी आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अत्यंत योग्य पद्धतीची अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली मी सुरुवातीला त्या चारही मने नेत्यांचे आपल्या सारांच्या वतीने अंतकरणापासून मी आभार मानतो कि त्याय वेला जेका होता। अनि ली ली की त्यांनी त्यावेळेला जे काही लिहिलेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या बावीस तेवीस वर्षाची असलेली गौरवशाली वाटचाल तुमच्याने माझे दैवत असलेल्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली की उत्तम पद्धतीने व्यवस्थित चाललेली आहे याचंच त्यांनी एकतरीचं विचाराचं प्रदर्शन आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं बरं झालं खडसेसाहेबांचं भाषण माझ्या आधी झालं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ते विरोधी पक्षनेते होते ते मगाशी बोलले ते खरं आहे की खोटं बोला पण रेटून बोला आणि सतत बोलत राहा सत्तर हजार कोटीचा आकडा त्यांनी कुठून आणला ते मलाही कळलं नाही आणि त्या सत्तर हजार कोटीच्या आकड्यामध्ये दादा आणि मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे गेला तेसुद्धा आम्हाला कळू शकलं नाही पण बरं झालं की या सगळ्या परिवर्तनाच्या नंतर तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कालावधीमध्ये तुम्ही जे बोललात त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात राजकारणामध्ये सातत्याने स्थित्यंतर होत असतात परिवर्तन तर राजकारणाचा त्यानिमित्ताने गाभा आहेच अशा वेळेला एकासारख्या तुमच्यासारख्या बहुजन समाजातल्या एका मोठ्या नेत्याने ही अतिशय उत्तम पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली खरं तर जयंतराव आपण या ठिकाणी म्हटलं की वेद भविष्याचा तुमचं आणि माझं दैवत असलेलं आदरणीय पवारसाहेब या आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत बासष्ट ते अठ्ठ्याहत्तर म्हणजे भविष्याचा वेद म्हणजे तरी काय बासष्ट ते अठ्ठ्याहत्तर हा पवारसाहेबांचा प्रवास काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री हा एक पहिला स्पॅन त्यांच्या आयुष्यातला पहिला स्पॅन भविष्याचा वेध कसा घ्यायचा असतो ते पवारसाहेबांच्यापासून शिकावं मग अठ्ठ्याहत्तर सालामध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दलचे सुद्धा वेगवेगळे बेक प्रवास मांडले गेले ते मी नवजा नंतरच्या याच्यामध्ये बोललच या ठिकाणी पण एकोणीशे ऐंशी सालापासूनच्या शहाऐंशी सालापर्यंत त्यांचा दुसऱ्यांदा प्रवास काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा झालेला सहभाग अठ्ठ्याऐंशी साली मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद पंच्याण्णव सालापर्यंत देशाचे संरक्षण मंत्री आणि पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास या महाराष्ट्रांनी निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुभवला एका राजकीय मक्तीचा वेगवेगळ्या पद्धतीचा प्रवास ज्या वेळेला सर्वजण पाहत असतात त्याला त्यांनी केलेला आजोड असा कायदा त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळू शकत असतं काल या सगळ्या सहमान्य व्यक्तींनी अनेक अनेक गोष्टीचा परामर्श या ठिकाणी केला एक पहिल्यांदा पराभव केला परामर्श केला की महिलांच्या बातीमध्ये अधिक सतर्क राहिलं पाहिजे महिलांच्या वतीमध्ये महिलांच्या असलेल्या मतदानाच्या उष्कणतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिक जाणीपूर्वक भूमिका त्या ठिकाणी दाखवली पाहिजे मला या गोष्टीचा आवर्जून उल्लेख या निमित्ताने वाटतो की या देशामध्ये पहिला प्रथम जर काय महिला धोरण कुणी आणले असेल तर तुमचे आणि माझे नेते आदरणीय पवारसाहेबांनी ब्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये आणले महिलांना तीस टक्के आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरमध्ये आरक्षण दे या देशामध्ये पहिला प्रथम कोणी दिलं असेल तर आदरणीय पवारसाहेबांनी त्या कालावधीमध्ये दिलं काल बोलले ती वर्षीची ती खरी आहे पण मला या गोष्टीचा अत्यंत अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा वाटतो किंवा सुप्रिया ताई केवळ शरद पवारांच्या लेख आहेत म्हणून या निमित्ताने नव्हेच तर आज आमच्या देशाच्या संसदेमध्ये त्या अतिशय उत्तम पद्धतीने भाषण करतात उत्कृष्ट संसदपटू त्यांना त्या ठिकाणी अनेक वेळेला पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला मी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पंचवीस वर्ष काम केलं आहे अनेक वेळेला मलासुद्धा काही ना काहीतरी अनेक वेळेला बोलता आलं लोकसभेमध्ये सुप्रियाताई मला सातत्याने बोला असं सा सांगत असतानासुद्धा मी थांबतो मी सांगतो नाही ताई तुम्ही बोललं पाहिजे आजच्या लोकसभेमध्ये भाषणं कोणाची ऐकायची असा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या पुढे प्रश्न पडतो त्याला सुप्रिया बोलायला कधी उठता त्याची वाट मी आवर्तून बघत असतो कारण योग्य पद्धतीची मांडणी मला ताई तुमच्यापासून काय घ्यायचं नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर मांडलीच पाहिजे योग्य पद्धतीची मांडणी आणि सगळं सभागृह लोकसभेचं कोणाच्या भाषणासाठी अत्यंत योग्य पद्धतीने था त्या ठिकाणी थांबत असेल तर त्यांचे विचार त्या ठिकाणी पाहण्या ऐकण्यासाठी सगळेजण थांबत असतात फौजेत आपणही बोलता आपण आपणसुद्धा त्या ठिकाणी बोलता देशामधल्या महिला भगिनींची कारकिर्दी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आवर्जून उल्लेख या निमित्ताने करेन की राज्यामध्ये सुद्धा महिला आयोग स्थापन झाला त्यालासुद्धा अनेक वर्षं झाली पण आज आमच्या रुपाला ते चाकणकर महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून आज आयोगसुद्धा किती उत्तम पद्धतीने काम करू शकतो आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे मला असं वाटतं की पवार साहेबांनी महिलांच्यासाठी केलेलं काम आणि त्या कार्यातून ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली त्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने दाखवलेली भूमिका ही तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत स्फूर्तीत त्या ठिकाणी ठरू शकते काल उल्लेख केला गेला भुजबळ साहेब मंडल कमिशनचा उल्लेख केला गेला कालच्या एका मन वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुमचा पक्ष म्हणून तुमच्या पक्षाकडे या पद्धतीने पाहिलं जातं कदाचित त्यांनी स्पष्टपणाने बोललं नसेल पण आपल्या पक्षावरती असा शिक्का सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला की आपला पक्ष मराठ्यांचा पक्ष आहे पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मी ज्या समाजामधलं जन्माला आलो मी सुद्धा किंचित आहे वीस लाख लोकांच्या मधून मी निवडून असताना दोन हजार मतंसुद्धा ज्या समाजातील आहेत त्या समाजाचा मी नाही तरीसुद्धा या देशाचे नेते आदरणीय ने पवारसाहेबांच्या वलयामुळे मोदी नावाच्या तुफाने लाटेमध्ये मला दोन हजार एकोणीस सालामध्ये लोकसभेमध्ये जाता आलं हे सुनील तटकरेच्या कर्तृत्वापेक्षा पवारसाहेबांनी दिलेली संधी हे अत्यंत मोठी आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे मला आठवतं की एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आलं त्या कालावधीमध्ये मला रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली त्याला दिलीपराव केवळ दोनच विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडून आले पण एकदा संधी दिल्याच्यानंतर काम केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करत आलो दोन हजार चारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकणामध्ये चार, चार आमदार झाले दोन हजार नऊला चाराचे सहा झाले विधान परिषदेमध्ये आपण तीन आमदार आणू शकलो एकदा संधी दिल्याच्यानंतर आपल्याला काम करता येतं मला आठवतं की पंच्याण्णव सालामध्ये भुजबळ साहेबांचा पराजय झाल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगितलं की मी नाशिकला निघून गेलो खरं आहे भुजबळ साहेब नाशिकला निघून गेले आणि एक लढवया नेत्याचा राजकीय अर्थ होतो की काय अशी शंका संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती त्यावेळेला विधान परिषदे भुजबळ साहेबांना तिकीट पवार पवारसाहेबांनी दिलं ते निवडून आले आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले नव्याण्णव सालामध्ये जे जा सत्तांतर झालं पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यामुळे झालंच पण भुजबळ साहेबांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून विधान परिषदेमध्ये जी काय भूमिका बजावली होती त्याच्यामुळे नव्याण्णव सालामध्ये आपण सत्तेवरती आलो ही बाब आपल्याला त्या ठिकाणी विसरता येऊ शकत नाही शेवटी संधी दिल्याच्यानंतर अनेक गोष्टी होऊ शकतात मुशीफ साहेब या ठिकाणी आहेत धनंजय मुंडे या ठिकाणी आहेत लामटे साहेब ज्यांचा तुम्ही नुकताच आगर्सी कारखान्यामध्ये पराजय केलात त्यांच्या डोक्यावरती जोपर्यंत पवारसाहेबांचा हात होता तोपर्यंत ते राज्याचे नेते होते आता ते तुमच्या तालुक्याचे सुद्धा नेते राहिले नाहीत पवारसाहेबांचं संरक्षण असल्याच्या नंतर किती मोठ्या प्रमाणावरती कामगिरी करता येऊ शकते हे आपल्याला अनेक अनुभव त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालं अशा या कालखंडातून ज्यावेळेला आपण काम करत असतो आपल्यासमोर आव्हानं खूप मोठ्या प्रमाणाची आहेत राजामध्ये आज आपण सत्तेवरती नाही आहोत स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये शंका उद्याच्या भविष्यामध्ये आपण राजकीय दृश्य टिकवू शकू की नाही याच्याबद्दलचं एकतरीचं संशयाचं वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी मी आज आवर्जून आपल्याला एवढ्यासाठी या ठिकाणी सांगतो आहे अत्यंत योग्य वेळेला आपलं हे मंथन या ठिकाणी झालं शेवटीसारख्या ठिकाणी झालं श्रद्धा सबरी याचा मूल मंत्र ज्या ठिकाणी पवित्र स्थानातून मिळतो त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत अशा वेळेला उद्याचा भविष्याचा वेध पवार पवारसाहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये पन्नास वर्षामध्ये घेतला त्यामुळे उद्याचं भविष्य काय याचा विचार तुम्ही मी करण्याच्या वेक्षण उद्या मजबूतीने आपण या सिद्धांतावरती कसे उभे राहू शकतो याच्या विचाराची का धंदा अत्यंत आवश्यक ठेवू शकत आहे ते करायचं असेल तर शेवटी मजबूतीने उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर असं म्हणेन की दोन हजार चोवीस सालामध्ये पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होतील अरुणबाई तुम्हीसुद्धा अध्यक्ष राहिलात रौपमिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश करणार आहे दोन हजार चोवीस सालामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील दोन हजार चोवीस सालामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्याच्या अगोदर नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत एक असा आज आपण निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे की भविष्याचा वेध जसा आपण घेत आहोत तसं आपण लक्ष ठरवलं पाहिजे दोन हजार चोवीस हे लक्ष ठेवून आतापासून जर का आपण कामाला लागलो तर दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आहे ही भूमिका घेऊनच आपल्याला सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी निघून जायचं आहे हा संकल्प करून विचाराचा संकल्प करून आत्मविश्वास मनामध्ये घेऊन आपण काम करण्याची योग्य पद्धतीने खबरदारी त्या ठिकाणी घेतली तर अनेक काही गोष्टी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी मिळू शकतो राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धवजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तुमचे आणि माझे नेते अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री होते एका बाजूने केंद्र सरकारने आपली आर्थिकदृष्ट्या कोंडी केली ज्याचा उल्लेख सुप्रियांनी अनेक वेळा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी केला आमचं खासदारांचं निधी स्थानिक विकास निधी पाच कोटी रुपयापेक्षा वाढला नाही ती मोहना पहिला दोन वर्ष आम्हाला सुद्धा नाही पण सुप्राज यांनी लोकसभेमध्ये आवर्जून सांगितलं की केवळ महाराष्ट्र असं एक राज्य आहे की आज त्या राज्यामध्ये आमदारांना मिळणारा निधी पाच कोटीच्या आसपास त्या ठिकाणी गेला म्हणजे आमच्या विधान लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या आम्हाला मिळाले पाहिजे तीस कोटी आम्हाला अजूनही तीसही कोटी मिळत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्यामुळे सर्व पक्षाच्या आमदारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि शहात्तर असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांना पाच कोटी जे काय मिळत आहेत ते केवळ तुमचे माझे नेते अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री असल्याच्यामुळे त्या ठिकाणी मिळत आहेत आज सत्तेमध्ये बदल झाला आहे आपण सगळेजण एका वेळेला निराशा आहोत की काय अशा पद्धतीने त्या ठिकाणी वावरत आहोत पण आपल्याला या साऱ्या गोष्टीची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही राज्यभरामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये कारभार ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यातून स्पष्ट आहे की दोन हजार चोवीस साल हे तुमचं नाही माझंच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे आत्मविश्वास मनामध्ये ठेवत कायम करण्याची मनस्वी होण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारायच्यानंतर कुठल्याही गोष्टीची जमा न बाळगता येणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्याची हिंमत आपण सर्वांनी म्हणून दाखवणं अत्यंत आवश्यक आहे महिना दोन महिन्यांनी कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येते ह्या निवडणुकासुद्धा मी आज आरोप या ठिकाणी करतो आहे हे विद्यमान सरकार जाणीपूर्वक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना स्थिर अजून व्हायचं आहे आधी राजकीय दृष्टी अस्थिरता त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये ठीक आहे ओके खोके याच्याबद्दलचा संभ्रम नव्हेच तर प्रचंड प्रमाणावरती चीड लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे अशा वेळेला लोकांच्या समोर जाणं काल काय कामं आपले अजितदादांनी मंजूर केली असतील ती काल परवा जर काय विद्यमान सरकारने रद्द केली असतील माझे सगळे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत जराही तुम्ही त्या ठिकाणी नाव धुऊ नका अजून वर्ष दीड वर्ष जर का आपण वाट मागण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली तर पुन्हा एकदा उमेदीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो दोन खासदारांच्या बळावरती देशामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवरती येऊ शकत असेल दोन वर्षाच्या कालावधीच्या नंतरसुद्धा पवार साहेबांच्या उतुंग नेतृत्वाखाली आपण ही वाटचाल यशस्वीपणा त्या ठिकाणी करू शकतो साहेबांच्या बद्दल बोलायचं झालंच था तर या नेतृत्वाने साठ वर्ष महाराष्ट्रामध्ये काम केलं पंडित जवाहरलाल नेहरूंचा काल उल्लेख झाला लालबहादूर शास्त्रींचा झाला इंदिराजींचा झाला या देशामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून झालेल्या प्रत्येक पंतप्रधानांच्या बद्दल माझ्या मनामध्ये मनस्वीपणाचा आदर त्या ठिकाणी आहे या सर्व पंतप्रधान महोदयांच्याबद्दलचा आदर या ठिकाणी मनामध्ये ठेवून या ठिकाणी सांगतो आहे या देशामध्ये दोन अत्यंत प्रभावशाली पंतप्रधान झाले एक म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरे सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित जे माझं वाक्य योग्य आहे की अयोग्य आहे इतरांना काही वाटत असेल पण माझ्या मनाला वाटतं ती मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण एकोणीसशे एकोणऐंशी साली इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवरती नंतरसुद्धा त्यांनी साहेबांना दिल्लीमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्या तरुणांनी एकत्रितपणाने काम करा पवार साहेबांनी त्यांना विचारलं की तरुण म्हणजे कोण त्यांचा अंगुली निर्देश होता कदाचित संजय गांधींच्याकडे पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं की हे मला जमणार नाही काम करायचं असेल मी तुमच्यासोबत काम करेल हे साल होतं एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यावेळेला साहेबांनी भूमिका मांडली आणि चोवीस तासाच्या आत राज्यातलं त्यांचं सरकार बरखास्त झालं साहेबांचं वय होतं त्यावेळेला चाळीस दोन हजार एकोणीस सालामध्ये पुन्हा एकदा ज्या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होतं आहे अशा वेळीची भूमिका झाली त्यावेळेला या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवारसाहेबांची भेट झाली प्रफुलबाई आपण सगळेजण दिल्लीमध्ये त्यावेळेला होतो पवारसाहेबांनी लोकसभेमध्ये जाऊन पंतप्रधानांना सांगितलं की तुमचे आणि आमचे संबंध राहतील पण राजकीय संबंध त्या ठिकाणी राहणार नाहीत आम्ही तुमची वाटचाल राजकीयदृष्ट्या वेगळी आहे आमची वाटचाल त्या ठिकाणी वेगळी आहे चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर त्यावेळेचे चाळीस वर्षाचे पवार साहेब आणि या दोन हजार एकोणीस सालामध्ये ऐंशी वर्षाचे पवार साहेब त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांना सांगण्याचा धाडस करणारा देशामधले एकमेव नेता कोण आहे तर तुमचे माझे नेते आदरणीय ने साहेब आहेत त्या महने नेत्यांच्या बद्दलचा योग्य आदर या ठिकाणी मी आहे की आत्मविश्वास मनामध्ये असला तर कितीही पद्धतीची प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांच्यापर्यंत जा जनतेपर्यंत जात पुन्हा एकदा विश्वास तुम्हाला संपादन करता येऊ शकतो याचं जाजवलेलं उदाहरण म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत तुम्ही नेहमी अजिबात या विद्यमान सरकार त्या ठिकाणी आलं म्हणून जराही पद्धतीचं मन विचलित करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही काळसुद्धा आपल्याला अनेक वेळेला आपली परीक्षा घेत असतो तुमच्या आत्मविश्वासाची घेत असतो तुमच्या संयमाची त्या ठिकाणी घेत असतो म्हणूनच आपल्याला या साऱ्या गोष्टीला आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील निवडणुका थोड्याशा उशिरा लागल्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद ही आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवायची आहे आज आपल्याला कर्तृत्वाने या ठिकाणी दाखवायचं आहे येणाऱ्या आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तेवरती असताना जेवढा आम्ही यश मिळवलं त्याच्यापेक्षा काकंडपास या आत्ताच्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा आज आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकतो आहोत अशा प्रबळ इच्छाशक्तीच्या बाळावरती आणि प्रचंड मेहनतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेले सर्व कार्यकर्ते जे आहोत ती शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तालुका अध्यक्ष आहेत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सारे काही पदाधिकारी आहेत शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व म्हणजे काय तुमचा नाही माझा ग्रामीण भागावरती काम करणारा पातीवरचा कार्यकर्ता आहेच पण राज्य पातीवरती आपण ज्या साऱ्या गोष्टीचा विचार करतो त्याला इथे बसलेले सर्वजण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या विचारमंथनाच्या माध्यमातून आपण हा आत्मविश्वास घेऊन जाऊया की जेव्हा केव्हा हे विद्यमान सरकार न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या निवडणुका लावण्याचा प्रयत्न करेल त्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक यश जर का कोणाला मिळालं असेल पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेलं आहे असं तर आपण त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता आहे दोन हजार एकोणीस साल आणि दोन हजार चोवीस साल याच्यामध्ये खूप फरक आहे एकोणीस सालमध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला दोन एकोणीस सालामध्ये राज्यामध्ये सुद्धा देशामध्ये सत्तांतर झालेलं होतं पण एक चांगलं यश आपण त्या कालावधीमध्ये मिळवलं त्याच पद्धतीच्या यशाची पुनरावृत्ती तुम्हाला आणि मला पुढच्या कालावधीमध्ये करायची आहे मला असं वाटतं की या शिबिराच्या मंथनाच्या माध्यमातून भविष्याचा वेळ त्या ठिकाणी घेत असतानाच उद्याचं लक्ष जर काय दोन हजार चोवीस सालामध्ये कुठलं असेल तर या राज्यातलं या देश राज्यातलं विधानसभा हे आमचं लक्ष आहेच पण देशातली संसद हे सुद्धा आमचं लक्ष आहे असा आत्मविश्वास घेऊन आपण सर्वांनी मिळून कामाला लागावं एवढीच कळकळीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो काल ज्या ज्या मने व्यक्त्यांनी या ठिकाणी जे काही विचार मांडले पक्षाच्या विचाराशी सहमत नसताना सुद्धा या राज्यामध्ये आणि देशामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो आहे ही त्यांनी दिलेलं पत्रक तुमचे आणि माझ्या कर्तृत्वापुरता सीमित नाही तर आदरणीय पवारसाहेबांच्या गेल्या साठ वर्षाच्या कारकिर्दीचं एक फिदरीने कॅप आहे असं मानून त्या भूमिकेतून आपण सगळेजण कामाला लागूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र